आता मुंबई उपनगरामध्ये ठाणे महापालिका आणि तेरा हजार बारा रुग्णसंख्या असली तरीही आता नऊ हजार सहाशे अडतीस कोरोनाची रुग्णसंख्या नवी मुंबईला मागे टाकत कल्याण डोंबिवलीमध्ये आता कोरोनाची रुग्णसंख्या ही दहा हजाराच्या पुढे गेली आहे कल्याण डोंबिवलीकरांची चिंता आणखीनच वाढल्याचं यामुळे समोर आलं असून नागरिकांना याचं गांभीर्य दिसत नाहीये बुधवारी कल्याण डोंबिवलीमध्ये चोवीस तासात चारशे एकाहत्तर नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत तर सात रुग्णांचा मृत्यू झाला आणि यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या वर पोहोचल्यामुळे चिंता अधिकच वाढल्याची बातमी समोर येते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून आतिश कल्याण डोंबिवलीचा आकडा आता दहा हजारांच्या पलीकडे गेलेला आहे दिवसेंदिवस हे चित्र वाढतच जाताना दिसत आहे नक्कीच मुंबई उपनगरामध्ये कोरोनाची ही वाढत चाललेली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त हे हे वाढते ठाण्यामध्ये तेरा हजार बारा रुग्ण आतापर्यंत आलेले आहेत तर नवी मुंबईला मागे टाकत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कालच दहा हजारचा टप्पा हा पार केलेला आहे त्यामुळे कल्याण चिंता ही वाढतच चाललेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत दहा हजार तीनशे एकाहत्तर जे रुग्ण आहे वाढलेले आहेत तर त्याचप्रमाणे पाच हजार दोनशे सत्तेचाळीस जे आहे आत्तापर्यंत ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तर चार हजार नऊशे जे आहेत ते आतापर्यंत डिचार्ज दिलेले आहेत आत्तापर्यंत महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व जे आहे जी रोग मृत्यूची संख्या ही एकशे अठ्ठावन्न झालेली आहे तर एकाच दिवसामध्ये चारशे एकाहत्तर रुग्ण जे आहे वाढलेले आहेत तर सात जणांचा मृत्यू झालेला आहे अनलॉक लॉ लॉकडाऊन जेव्हा सुरू झालेलं आहे तेव्हापासून महानगरपालिकेने दोन तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत लॉक दहा दिवसाचं लॉकडाऊन घेण्यात आलेलं आहे मात्र रुग्णसंख्याही वाढत आहे वाढत चाललेली आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ते रुग्णसंख्या वाढली तरी सुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे की चिंता करू नये कारण की जी रुग्णसंख्या वाढते त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के जे रुग्ण आहेत ते असिम्टमेटिक आहेत त्यामुळे आणि जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे ती वाढवण्यामुळे ही रु रुग्णसंख्या वाढतच चाललेली आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे लॉकडाऊन घेण्यात आलेले मात्र नागरिक जे आहे यांना बिलकुल गांभीर्या दिसत नाही सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात भाजी गेला लोक जे बाहेर काही दिवसाभरच आपल्या चॅनल मार्फत दा, दाखवण्यात दा आलेलं की लोक जे आहे भाजी घ्यायला येत आहेत त्यामुळे सुद्धा रुग्णांची संख्या ही वाढताना दिसते नक्कीच आता कल्याण डोमिलीकरांनी अधिकच सजग होण्याची गरज आहे